नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. पोळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. दुतर्फा होणारं अनधिकृत पार्किंग हे वाहतूक कोंडीला कारणीभूत. ठाणे शहरामध्ये उन्हाच्या झळा तीव्र आणि ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड टाकून 15 जणांना अटक. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. शहरातील अंतर्गत रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विविध भागात उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. मात्र त्यामुळे रस्त्यावर प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. मल्हार चौक, वंदना, अल्मेडा चौक, बाबूभाई पेट्रोल पंप चौक, गोकुळनगर चौक, कॅसल मिल परिसरामध्ये या उड्डाणपुलांचं काम सुरू आहे. या कामाच्या दुतर्फा होणारं अवैध पार्किंग वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. ठाणे शहरातील वाढती रहदारी आणि लोकसंख्येमुळे रस्ते अपुरे पडू लागले. मुख्य चौकात होणारी कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं मुख्य आणि अंतर्गत मार्गावर उड्डाण पुलाचं बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. ही कामं 3 वर्षापासून सुरू आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. मल्हार चौकातील कोंडी दूर करण्यासाठी नौपाड्यातील भास्कर कॉलनी परिसरातून हरिनिवास मार्गावर उड्डाण पुलाचं काम सुरू आहे. तिथे बांधकामासाठी लागणारी वाहनं अनेकदा रस्त्याच्या मध्ये येत असल्यानं कोंडी होती आहे. वंदना येथील अल्मेडा चौकातही असाच उड्डाण पूल बांधण्यात आलाय. हा पूल खोपट येथील चौकात उतरवण्यात आलाय. 2 महिन्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. मात्र पुलाच्या खालील रस्त्यावरील कोंडी कायम आहे. नितीन जंक्शनच्या दिशेनं जाणारा मार्ग अरुंद असल्यानं तिथे मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमध्ये अडथळा येतोय. लालबहादूर शास्त्री मार्गावरील मीनाताई ठाकरे चौकाच्या दिशेनं बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या परिसरातही कोंडी होती आहे. पुलाचं काम सुरू असलेल्या भागाच्या दुतर्फा वाहन उभी केली जात आहेत, त्यामुळे वाहतुकीसाठी खूप कमी जागा उपलब्ध होती आहे. इथेच बाबूभाई पेट्रोल पंप असल्यानं सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या रिक्षांची मोठी रांग लागलेली दिसते, त्यामुळे कोंडी अधिकच होती आहे. घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीम पार्कच्या कामासाठी 2.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असतानाही या कामासाठी पालिकेनं 16 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे नंदलाल पेक्षा या मोठा घोटाळा असून थीम पार्कच्या कामात 82% भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केलाय. या कामाच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार करणार असून त्याचबरोबर या प्रकरणासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या थीम पार्कच्या निमित्तानं भाजपानं पुन्हा एकदा पालिकेतील कारभारावर बोट ठेवून चौकशीची मागणी करत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र आहे. घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीम पार्कच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून या कामाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. मात्र ही समिती स्थापण्याआधीच राष्ट्रवादी भाजपा विरुद्ध शिवसेना अशा वादाला तोंड फुटल्याचं चित्र आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांची थीम पार्क कामाचे ठेकेदार नितीन देसाई यांना भेट घेतल्याचं प्रकरण पुढे आलं होतं. याच मुद्द्यावरून भाजपानं शिवसेना आणि आयुक्तांवर निशाणा साधला असतानाच आता थीम पार्कचा घोटाळा नंदलाल पेक्षाही मोठा असल्याचा आरोप केलाय. ठाणे शहरातील भाजपाचे आमदार संजय केळकर, गटनेते नारायण पवार, नगरसेवक मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, दीपा गावण, स्नेहा अमरे, प्रतिभा मडवी आणि नम्रता कोळी यांनी सोमवारी सकाळी या थीम पार्कच्या कामाचा पाहणी दौरा केलाय. पालिकेनं उभारलेल्या थीम पार्कच्या निर्मितीसाठी किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज खर्च घेण्यासाठी भाजपानं
दोन ठेकेदारांकडून दरपत्रक मागवली होती. या दरपत्रकानुसार उभारणीसाठी 2.5 कोटी रुपयांपेक्षाही कमी खर्च येत असल्याचं समोर आलंय. या दौऱ्यामध्ये ही दरपत्रक भाजपाच्या नगरसेवकांनी पत्रकारांसमोर सादर केली. हाच धागा पकडून थीम पार्कच्या कामासाठी 2.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असतानाही या कामासाठी पालिकेनं 16 कोटी रुपये खर्च केलेत. मात्र थीम पार्कच्या कामामध्ये 82% भ्रष्टाचार झाल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलंय. ठाण्याची दुर्गेश्वरी, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, नवसाला पावणारी. ठाण्यातल्या टेंभी नाक्यावरच्या भवानी चौकात या देवीच्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला आता 4 दशकं पूर्ण होत आहेत. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा उत्सव आता पालकमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे सेवाभावी पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांमुळे अधिकाधिक व्यापक, अधिकाधिक विशाल होत चालला आहे. यंदाचा हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात 10 ऑक्टोबर पासून अश्विन शुद्ध दशमी अर्थात 18 ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत साजरा होणार आहे. या नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला मनपूर्वक निमंत्रण. ठाण्याची दुर्गेश्वरी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल यात शंकाच नाही. आई हे रूप देवीच हे शक्तीच हे रूप भक्तीच शिवाई देवीच जगदंबे महालक्ष्मी दे आभातान सर्वदा वाढो या देशाची शान अभिमानाने गाऊ आई तुझे गान हे देवी शिवाई हे अमुचे आई 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 ठाणे शहरामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून किमान 24 तर कमाल 34 अंश सेल्सिअस पर्यंत हे तापमान पोहोचले. परंतु हे तापमान पुढील 5 दिवस कायम राहणार असून शनिवारी रविवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई कडून व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी ते शुक्रवारी दरम्यान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सिअस दर्शवण्यात आले. 20 ऑक्टोबर पासून शहरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आठवडाभर उकाड्यानं त्रास सहन करण्याची वेळ ठाणेकरांवर येऊन ठेपली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस कायम झाला. 1.5 महिन्यापासून अधिक काळ पाऊस पडत नसल्यामुळे भात शेती संकटात आली आहे. विशेष म्हणजे पाऊस कमी झाल्यापासून उष्णता वाढल्यानं ठाणेकर नागरिकांना आता उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. अशातच धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे, त्यामुळे पाणी टंचाईचाही सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. महापालिकेच्या विविध विभागांनी महसूल वाढीसाठी गंभीरपणे काम करावं अशा कडक सूचना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांना आणि विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पालिका आयुक्तांनी विविध विभागनिहाय वसुलीचा आढावा घेऊन वसुलीचं जे उद्दिष्ट दिलं आहे ते उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी गंभीरपणे काम करण्याविषयी स्पष्ट शब्दात सांगितलंय. मालमत्ता कर वाढवण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता कर निरीक्षकांनी आपल्या स्तरावर वसुलीसाठी कठोर पावलं उचलावीत. तसंच पाणी वसुलीबाबत विभागानं वेळेमध्ये पाणी बिलाचं वितरण करून वसुली करावी अशा सक्त सूचना पालिका आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन अतिक्रमण विभाग यांनी केवळ नोटिसी देऊन न थांबता वसुली देखील करावी अशा सक्त सूचना देतानाच छोट्या छोट्या विभागांनाही त्यांना दिलेले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असं स्पष्ट केलंय.
यावेळी पालिका आयुक्त जयस्वालेंनी विविध प्रलंबित प्रकरणांचा प्रलंबित शासकीय संदर्भांचा आढावा घेऊन ती प्रकरणं त्वरित मार्गी लावावीत असंही सांगितलंय. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. शिक्षक हे आदर्श पिढी घडवण्याचं महत्वपूर्ण कार्य करत असतात. मात्र बदलत्या काळानुरूप शिक्षकांनी अद्ययावत राहून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजेत असं मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. गौरव दिन सोहळ्यानिमित्त प्राध्यापक आदित्य प्रवीण दवणे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केलं. शिक्षक गौरव दिनानिमित्त 12 शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देण्यात आला. यामध्ये कमल गवई, दुंदू भोईर, सुषमा भानुशाली, प्रिया कोटनीस, सुनीता फेरनार, अनुषा कासरे, नेहा पिंपळे, फहमिदा बेगम शेख, अन्सारी शहाबुद्दीन, फरीदा चौधरी, वनिता कुलकर्णी, नलिनी आहेर इत्यादी शिक्षकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते आदर्श महापौर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ठाण्यातील लोकमान्य नगर इंदिरा नगर भागात चालणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं सोमवारी रात्री धाडटा करून 15 जणांना अटक केली आहे. यामध्ये माजी नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना ठाण्यातील लोकमान्य नगर इंदिरा नगर भागामध्ये ऑनलाईन जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकानं वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील लोकमान्य नगर पाडा क्रमांक 3 येथील जोगार अड्ड्यावरून चौघांना तर वागळे स्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील इंदिरा नगर येथील अड्ड्यावरून 11 जणांना ताब्यात घेतलंय. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे धाडसत्र राबवण्यात आलं. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप
आवाज माझावर वेळ एखादी बातमी पाहिजे रंगीली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दुतर्फा होणारं अनधिकृत पार्किंग हे वाहतूक कोंडीला कारणीभूत. ठाणे शहरामध्ये उन्हाच्या झळा तीव्र आणि ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड टाकून 15 जणांना अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटूयाच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.